Welcome student, today all of you learn our section 2 poetry 2.1 poem name Cherry Tree, poet's name Ruskin Bond. All of you see now first one icebreaker questions. Icebreaker questions means preparation of our lesson or preparation of our poem. There is given now some introductory question. की कोणत्याही विषयाची सुरुवात करण्यापूर्वी त्या विषयाची पूर्व तयारी केली जाते. पूर्व तयारी काय करता येईल या अनुषंगानं त्या पोएमवर किंवा त्या लेसनवर आधारित हे क्वेश्चन विचारलेले असतात. सी द फर्स्ट क्वेश्चन अबाउट अवर चेरी ट्री पोएम. सी आईस ब्रेकर क्वेश्चन, क्वेश्चन नंबर वन. ट्रीज आर रिवर्ड बिकॉज. रिवर्ड मीन्स आदर व्यक्त करणे. ट्रीज आर रिवर्ड बिकॉज की वृक्षांविषयी आपण आदर व्यक्त केला जातो, आपल्याकडून आदर केला जातो, आपण वृक्षांचा झाडांचा आदर करतो. त्याची कारणं कोणकोणती आहेत ती आपणाला या ठिकाणी द्यायची आहेत. देन फर्स्ट वन ऑल ऑफ यू गिव नाव, दॅर इज गिव ऑन यू, दे गिव अस जॉय की झाडं हे एक आपणाला वेगळ्या प्रकारचा आनंद देतात. Then give now some next answer. They give us food, shelter, medicine, wood, beside many more useful things. There is, trees are provided to us. Then third one, they provide shade and shelter to fauna. Fourth one, they absorb toxic carbon dioxide and make the air clean. Then they prevent soil erosion and help rain cloud formation. Then they give us fruits, flowers, oxygen. There are given us so many things. See question number 2. Column A shows your involvement in growing a tree as well as the stages in the life of a tree. Column B shows the feelings you experience at all the stages. Match them appropriately. काय दिलेलं आहे या ठिकाणी? column A हे एखादे झाड लावण्यातील तुमचा सहभाग, त्याचप्रमाणे झाडाच्या आयुष्यामध्ये येणारे विविध टप्पे दर्शवत आहे. आणि column B या सर्व टप्प्यात तुम्ही अनुभवलेल्या भावना दर्शवलेल्या आहेत, त्यांच्या तुम्हाला योग्य प्रकारे जोड्या लावायच्या आहेत. मॅच द कॉलम ए विथ बी करायचं आहे. देअर इज गिवन नाव फर्स्ट वन, यू प्लांटेड अ सॅपलिंग की एखादी सॅपलिंग त्या ठिकाणी बी तुम्ही रोवता लावता आणि त्यानंतर त्या स्टेजमध्ये तुम्हाला कोणता अनुभव आलेला असतो, तुमच्या कोणत्या भावना झालेल्या असतात, काय फिलिंग निर्माण झालेले असतात, ते मॅच द कॉलम बीमध्ये तुम्हाला लिहायचं आहे. काय सांगू शकतोय आपण त्या ठिकाणी? यू वॉन्टेड टू मेक अ हम्बल बिगिनिंग की मी एका चांगल्या कामाची सुरुवात केलेली आहे असं आपल्या मनामध्ये फिलिंग्स निर्माण होतात की आज मी एक सॅपलिंग केलेला आहे, बी रोवलेला आहे आणि त्या बीचं आता मोठ्या झाडामध्ये रूपांतर होणार आहे. देन सेकंड स्टेज दिलेली आहे, यू वॉटर द प्लांट की त्या ज्यावेळी बीचं एका छोट्या प्लांटमध्ये रोपट्यामध्ये रूपांतर होतं त्यावेळी तुमच्या फिलिंग्स काय झालेल्या असतात. यू केअर्ड फॉर इट की तुम्ही त्या झाडाची काळजी घेऊ लागता. देन थर्ड वन, यू सॉ द शूट फॉर द फर्स्ट टाइम. काय करता तुम्ही त्या ठिकाणी? यू सॉ द शूट फॉर द फर्स्ट टाइम. द न्यू एक्सपिरियन्स ब्रॉट एक्साइटमेंट टू यू की त्या ठिकाणी तुमच्या मनामध्ये अनेक गोष्टी एक्साइट होत असतात. फोर्थ वन, यू फेन्स्ड द प्लांट. युअर मोटिव वॉज टू प्रोटेक्ट इट की फेन्स, फेन्स म्हणजे कुंपण, त्या झाडाभोवती तुम्ही छोटंसं का होईना कुंपण तयार करता त्यावेळी तुमच्या फिलिंग्स काय असतात. युअर मोटिव वॉज टू प्रोटेक्ट इट. देन फिफ्थ वन, द प्लांट ग्रॅज्युअली हॅड लश ग्रीन लीव्स ग्रो ऑन इट. त्यावेळी फिलिंग्स काय झालेल्या आहेत? द कलर सिम्बॉलायझिंग लाईफ गेव यू अ फिलिंग ऑफ अ होप. सिक्स वन, द ट्री हॅड बर्ड्स टू
gave you a feeling of joy to see the promising future. Then 7. Birds made a nest on the tree which was fully grown and laden with flowers. की ज्यावेळी तुम्ही छोटंसं झाड लावलेलं होतं ते मोठं झालेलं आहे, फळांनी फुलेनं भरलेलं आहे आणि त्याच झाडावरती छोट्या पक्ष्यांनी घरटं केलेलं आहे, त्यावेळी तुमच्या फिलिंग्स काय असतात? यू वी आर हॅपी अँड सॅटिस्फाईड. तुम्ही आनंदी, सुखी, समाधानी झालेलं असता, बिकॉज यू एक्सपिरियन्स्ड व्हॉट यू हॅड ऑफन हिअर्ड दॅट स्मॉल बिगिनिंग कॅन लीड टू ग्रेट अचीवमेंट्स. की एका छोट्याच्याच गोष्टीची तुम्ही सुरुवात केलेली होती परंतु त्यामध्ये आता तुम्हाला खूप मोठं यश मिळालेलं आहे. दॅट स्मॉल बिगिनिंग कॅन लीड टू ग्रेट अचीव. की तुम्ही त्यामध्ये खूप मोठं सक्सेस, खूप मोठं यश मिळवलेलं आहे, या फिलिंग्स तुमच्या मनामध्ये आलेल्या असतात. सी द इंट्रोडक्शन अबाउट द पोएम अँड पोएट. सी द फर्स्ट वन अबाउट द पोएट. Ruskin Bond was born in year 1934 in Kasauli, Himachal Pradesh. He is well known among children as well as adults for his short stories. He has penned down hundreds of poems, essays, novels and has more than 30 books exclusively for children to his name. Ruskin Bond has won the Sahitya Academy Award for English Writing in India. He has also been awarded with the Padma Shri in the year 1999. At present, he resides in Mussoorie, Uttarakhand. See, then introduction about the poem. The poem Cherry Tree, written by Ruskin Bond, is about the poet planting a cherry seed that grows into a blooming and blossoming tree over a period of 8 years. In this poem, the poet describes the indicates and incidents in the aforementioned time span vividly and extensively talks about wonder of nature. Cherry tree, how the cherry blossoms are fragile and quick to fall. The tree gives him immense joy as he can see the stars and the blue sky, though draped green trees. All of you listen now, short summary of this poem. The poem begins with the poet wrestling that 8 years ago he had pressed a cherry seed in the grass. He remembered he wanted to have his own cherry tree. He had watered the ground where he put the seed and forgotten about it. The cherry tree, in spite of his carelessness, had survived. At the end of that summer, the poet noticed a small cherry plant where he had placed the seed. Growing among the tall, wild grass, no one had known about it, not cared for it. But it was a tiny, 5-month-old sapling. It was unnoticeable in the grass. Goats grazing there ate its leaves and a grass cutter hacked it with the sharp cutting blade. In the monsoon, a disease with heard the little cherry sapling. At the next spring, the poet saw that the plant was not only alive but had 3 new shoots. It seemed eagerly pushing upward towards the sunlight and air, struggling to somehow stay alive. Now that the poet knew that the plant was alive, he was impatient to see it grow further, but he could not wait as the young sapling took its time. Though the season, he felt it was miraculous that the plant was alive and thriving. He went away to Kashmir and returned after some time had lapsed. He himself came back thinner, not having much money,
But he was thrilled to see that the cherry sapling was now a 6 feet tall tree. He felt so proud of his own cherry tree, and he couldn't believe that there was actually ripe red cherry hanging from a branch. The next year, the tree bore delicate pink cherry blossom. The beautiful flowers were so dainty that they would fall at the smallest breeze or slightest breeze. The poet returns to the present after thinking back on how the tree came to be here. He is lying on the grass under the tree, looking up at the evening sky showing between the branches and leaves overhead. He watched the birds darting about and bees hovering over the sweet flowers. As the sunset and stars appeared, there was the noise of crickets. Moonmans flew about, and his heart sang with joy, thinking of his cherry tree planted so many years ago. या ठिकाणी शॉर्ट समरी तुमच्या लक्षात आली असेल की ह्या पोएटनं एक छोटंसं चेरी ट्रीचं प्लांट रोवलेलं आहे, झाड लावलेलं आहे, आणि त्यानंतर मात्र ते झाड लावल्यानंतर त्याच्याकडे या पोएटला हवं तेवढं लक्ष देता आलेलं नाही. पण निसर्गाच्या सान्निध्यामध्ये मात्र आपल्या पद्धतीनं, आपल्या लाईफस्टाईलनं, ह्या झाडानं, ह्या चेरी ट्रीनं आपला विकास केलेला आहे. म्हणजे हे झाड हळूहळू मोठं झालेलं आहे, विकसित झालेलं आहे, त्याला फ्रूट फ्लॉवर्स आलेले आहेत. म्हणजे ते प्रत्येक स्टेजमधून त्या ठिकाणी बाहेर पडलेलं आहे. आणि ते बाहेर पडलं त्यावेळी मात्र हा लेखक, हा पोएट जो आहे, हा कसा आहे, केअरलेसनेस आहे, की त्यानं या झाडाची कोणतीही काळजी घेतलेली नाही. द चेरी ट्री इनस्पाईट ऑफ हिज केअरलेसनेस हॅड सर्वाइव्हड, की त्या झाडाची काळजी न घेता त्या झाडाची वाढ झालेली आहे, ते झाड डेव्हलप झालेलं आहे. देन सी द फर्स्ट लाईन ऑफ द पोएम. 8 years हॅव पास्ड, काय सांगितलं या ठिकाणी या पोएटनं, 8 years हॅव पास्ड. या कवितेची सुरुवात होते ती 8 वर्षापूर्वी, की या कवीनं एक चेरीची बी गवतात टोकलेली आहे, पेरलेली आहे, आणि त्या आठवणीनं या कवितेची सुरुवात झालेली आहे. 8 years हॅव पास्ड सिन्स आय प्लेस्ड माय चेरी सीड इन द ग्रास, की एक छोटीशी चेरीची बी कुठं लावलेली आहे या पोएटनं, इन द ग्रास, की जमीन आहे, जमिनीवर सर्वत्र गवत उगवलेलं आहे, आणि त्या गवतामध्ये एक छोटीशी चेरीची ट्री लावली, छोटीशी बी रोवली. ती किती वर्षापूर्वीची गोष्ट आहे, 8 years हॅव पास्ड, की 8 वर्षापूर्वी त्या गवतामध्ये या पोएटनं एक छोटी बी रोवली. सिन्स आय प्लेस्ड माय चेरी सीड इन द ग्रास, आणि कुठं रोवलेली आहे ती छोटी चेरीची बी, इन द ग्रास, गवतामध्ये. मस्ट हॅव अ ट्री ऑफ माय ओन आय सेड, की स्वतःचं एक चेरीचं झाड असावं असं कवीला वाटत होतं. मस्ट हॅव अ ट्री ऑफ माय ओन, की मी स्वतः लावलेलं एक तरी झाड असावं असं त्यावेळी या पोएटला वाटत होतं. अँड वॉटर्ड इट वन्स अँड वेन टू बेड, आणि बी लावल्यानंतर त्या मातीला पाणी घातल्या, आणि नंतर त्याबद्दल मात्र हा पोएट पूर्णपणे वेन टू बेड, की ती बी रोवली त्यावेळी मात्र एक दिवसातून पाणी घातल्याशिवाय, त्याची त्या झाडाची काळजी घेतल्याशिवाय हा पोएट झोपी जात नव्हता. अँड फॉरगॉट बट चेरीज हॅव अ वे ऑफ अ ग्रोइंग, आणि त्यानंतर मात्र ही गोष्ट, त्याला पाणी घालणं, त्याची निगा घेणं, त्याची काळजी घेणं, ह्या गोष्टी सगळ्या हा पोएट फॉरगॉट झालेला आहे, विसरून गेलेला आहे. आणि त्यानंतर मात्र हे झाड आपल्या स्वतःच्याच ताकदीवर, स्वतःच्या जीवावर हे ग्रोविंग होऊ लागलेलं आहे, वाढू लागलेलं आहे, की या झाडाकडे, त्या झाडाकडे या पोएटचं पूर्णपणे इग्नोर झालेलं आहे, पूर्णपणे दुर्लक्ष झालेलं आहे. द पोएट सेज दॅट 8 years हॅव पास्ड सिन्स ही बरीड चेरी सीड इन द ग्राउंड इन द ग्रास, बिकॉज ही वॉन्टेड टू हॅव अ ट्री ऑफ हिज ओन, बिकॉज
he wanted to have a tree of his own. The poet would water the plant once and then go to bed, forgetting that in order for cherry plant to grow, it needs special care. फर्स्ट त्यांचा चार ओळींचा पाच ओळींचा लक्षात आला असेल की या कवितेची सुरुवात ही 8 वर्षापूर्वीच्या एक गोष्ट आठवून झालेली आहे. या पोएटनं एक छोटी चेरी सीड प्लांट इन द ग्रास, गवतामध्ये ही छोटीशी सीड रोवलेली आहे. देन सी द सेकंड स्टंजा. दो नो वन केअरिंग व्हेरी मच ऑर नोविंग अँड सडनली दॅट समर नियर द एंड ऑफ मे आय फाउंड अ ट्री हॅड कम टू स्टे. काय सांगितलं त्यानंतर? अँड फरगॉट बट चेरी ट्री हॅव अ वे ऑफ ग्रोविंग, की हा पोएट पूर्णपणे विसरून गेला त्या झाडाला, परंतु ते झाड आपल्या आपल्या पद्धतीनं वाढलेलं आहे, मोठं झालेलं आहे. दो नो वन केअरिंग व्हेरी मच ऑर नोविंग अँड सडनली दॅट समर नियर द एंड ऑफ मे, आणि दुर्लक्ष होऊनही चेरीचं हे झाड चांगलं रुजलेलं आहे, टिकून राहिलेलं आहे, जिवंत राहिलेलं आहे. दो नो वन केअरिंग व्हेरी मच ऑर नोविंग अँड सडनली दॅट समर नियर द एंड ऑफ मे, आणि उन्हाळ्याच्या अखेरीस बी पेरलेल्या जागी उंच रानटी जंगली गवतामध्ये एक इवलस चेरीचं रोपटं उगवलेलं कवीला आढळलं, पाहायला मिळालं. अँड सडनली दॅट, आणि अचानकपणे ते जे गवत वाढलेलं होतं त्या वाढलेल्या गवतामध्येच एक छोटंसं रोपटं उगवून आलेलं आहे, आणि ते कुणाला पाहायला मिळालेलं आहे? या पोएटला पाहायला मिळालं. आय फाउंड अ ट्री हॅड कम टू स्टे, आणि ना कुणाला त्याबद्दल काही माहिती होती, ना त्या झाडाची कुणीही काळजी घेतलेली होती, तरीही अनिर्बंध वाढलेल्या त्या गवतामध्ये लपलेलं चेरीचं रोपटं आता 5 महिन्यांचं झालेलं होतं. की एंड ऑफ मे, की मे महिन्याच्या अखेरीस, की असल्या उन्हाळ्यामध्ये सुद्धा त्या झाडाची कोणतीही काळजी न घेता ते झाड जिवंत राहिलेलं आहे, त्या सगळ्या गोष्टीमधून, त्या सगळ्या संकटांमधून तरुण निघालेलं आहे. काय सांगितलं या स्टंजामध्ये? हाउएव्हर इट वॉझंट बीइंग केअर्ड फॉर मच बिकॉज नोबडी न्यू दॅट द वेज, नेवरथलेस नियर द एंड ऑफ मंथ ऑफ मे द सीड टर्न इन टू अ प्लांट. दॅट्स वेन द पोएट रिअलाइज्ड दॅट अ ट्री वूड ग्रो फ्रॉम द सीड दॅट ही हॅड प्लांटेड. की त्यावेळी त्या पोएटला समजलं की मी त्या गवतामध्ये छोटीशी बी लावलेली होती, आणि आज मात्र त्या छोट्याशा बीचं एक मोठं असं झुडूप झाड तयार झालेलं आहे, आणि ते मात्र त्या पोएटला पाहायला मिळालेलं आहे. इट वॉज अ व्हेरी स्मॉल 5 मंथ्स चाइल्ड, आणि ते जे रोपटं आहे ते कसं आहे? खूप लहान आहे, जणू काही आपलं 5 महिन्यांचं छोटंसं बाळ असतं, नाजूक असतं, त्याची आपण किती काळजी घेत असतो, तसं ते अगदी छोटंसं बाळासारखं असणारं झाड आहे. लॉस्ट इन द टॉल ग्रास रनिंग वाईल्ड, आणि हे झाड उगवलेलं आहे तर अनिर्बंध वाढलेल्या गवतामध्ये हे चेरीचं रोपटं लपून उगवून आलेलं आहे. गोट्स एट द लीव्स, आणि ह्या ज्या गोट्स आहेत, शेळ्यांनी त्या झाडाची पानं, लीव्स मीन्स पानं, झाडाची पानं शेळ्यांनी खाल्लेली आहेत. द ग्रास कटर साइज, गवत कापायचा जो कटर असतो, कोयता असतो, त्याने त्या रोपट्यावर वार केलेले होते. स्पिल्ट इट अ पार्ट अँड अ मान्सून ब्लाइट, आणि शेळ्यांनी त्याची पानं खाल्लेली आहेत. गवत कापायच्या कोयत्यानं रोपट्यावर वार केलेले होते, आणि पावसाळ्यामध्ये त्याच्यावर अँड मान्सून ब्लाइट श्रीवल्ड द स्लेंडर स्टीम इवन सो, पावसाळ्यात कीड लागून चेरीचे ते बारीक खोड वाळूनही गेलेले होते. म्हणजे प्रत्येक ऋतूचा त्या झाडावर थोडा फार का होईना पण परिणाम झालेला दिसून येतोय, कारण त्याची कोणत्याही प्रकारची काळजी घेतली गेली नव्हती. काय सांगितले या स्टंजामध्ये? की असल्या उन्हाळ्यामध्ये सुद्धा हे झाड त्या गवतामध्ये तरुण निघालेलं आहे.
ना कुणाला त्याबद्दल काहीही माहिती नव्हती, ना त्या झाडाची कुणीही काळजी घेतली होती, तरीही अनिर्बंधपणे वाढलेल्या गवतांमध्ये लपलेले या चेरीचे रोपटे आता 5 महिन्यांचं झालेलं होतं आणि शेळ्यांनी त्या झाडाची पानं खाल्लेली होती. गवत कापायच्या कोयत्याने त्या रोपट्यावर वार केलेले होते आणि पावसाळ्यात कीड लागून चेरीचे ते बारीक खोड जिस्टीमे ती वाळून गेलेली होती. इट वॉज ओनली अ लिटिल शूट ॲट जस्ट 5 मंथ्स हॅड पास्ड. इट वॉज अ सो स्मॉल दॅट इट गॉट लॉस्ट इन द टॉल ग्रास दॅट कवर्ड द लँड. द गोट्स एट द लीव्ज अँड द ग्रास कटर स्पील द स्टीम इन टू टू विथ हिज साईक. ड्यूरिंग द मान्सून सीझन अ फंगल प्लांट्स डिसीज ड्राइड अप इट्स स्लेंडर स्टीम. देन सी द नेक्स्ट अँड लास्ट अंजा. नेक्स्ट स्प्रिंग आय वॉच्ड 3 new shoots ग्रो. द यंग ट्री स्ट्रगल अपवर्ड थ्रस्ट इट्स आर्म्स इन अ फ्रेश फायर्स लस्ट. काय सांगितलं या ठिकाणी? नेक्स्ट स्प्रिंग आय वॉच्ड 3 new shoots ग्रो. तरी देखील पुढच्या स्प्रिंगमध्ये, स्प्रिंग म्हणजे वसंत ऋतू, पुढच्या वसंत ऋतूमध्ये हे रोपटं नुसतं जिवंत राहिलेलं नव्हतं तर न्यू 3 shoots ग्रो, तर त्याला 3 कोवळी पानं फुटलेली कवीला दिसली. अ यंग ट्री स्ट्रगल अपवर्ड थ्रस्ट. आणि हे जे झाड आहे हे झाड स्ट्रगल करत, म्हणजे आपल्या जीवनाशी सगळा काही स्ट्रगल त्या झाडानं केलेला आहे, सगळं काही सहन केलेलं आहे आणि स्ट्रगल करून ते झाड सर्वाईव्ह राहिलेलं आहे, जिवंत राहिलेलं आहे. द यंग ट्री स्ट्रगल अपवर्ड थ्रस्ट इट्स आर्म इन अ फ्रेश फायर्स लस्ट. आणि त्याला 3 कोवळी पानं फुटलेली कवीला दिसली आणि उंच उंच झेपावणारं ते रोपटं ऊन वारा आणि पावसासाठी आसूसलेलं होतं. जणू काही कोणत्याही परिस्थितीत जगण्यासाठी ते धडपड करीत आहे असं वर्णन या ठिकाणी या पोएटनं केलेलं आहे. काय सांगितलं या स्टांजामध्ये? दो द प्लांट हॅड ड्राईड अप इन द सीझन ऑफ स्प्रिंग नेक्स्ट इयर द पोएट सॉ 3 new shoots ग्रो वेअर द ड्राईड प्लांट यूज्ड टू बी. द यंग ट्री स्ट्रगल्ड टू राईज अपवर्ड रिचिंग एनर्जेटिकली फॉर फ्रेश एअर लाईट अँड मोअर सन. जणू काही हे झाड सूर्यप्रकाश, पाणी, आपलं अन्न तयार करण्यासाठी, मिळवण्यासाठी आपल्या जीवनाची खूप धडपड करत आहे असं वर्णन या ठिकाणी या पोएटनं केलेलं आहे. इथंपर्यंतचा पोएमचा पाठ समजला? यानंतरचा पोएमचा पाठ हा आपण पार्ट सेकंडमध्ये बघणार आहोत.